मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी 25 जुलै आणि 9 ऑगस्टला केलेल्या बंदच्या आंदोलनात ज्या निरपराध आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेण्याची कार्यवाही करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले आहेत. या संदर्भात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात त्यांची भेट घेतल्यानंतर केसरकर यांनी हे आदेश दिल्याची माहिती समन्वयकांनी सांगितली आहे.